दक्षिणेश्वर महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात शेवटचं म्हणजे 12वं ज्योतिर्लिंग आणि सर्व ज्योतिर्लिंग मंदिरातील सर्वात लहान मंदिर. औरंगाबादपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर हे वसलेलं आहे. परकीय आक्रमणाच्या काळात या मंदिरावर अनेकदा हल्ले झाले. ज्ञात इतिहासानुसार शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सर्वात आधी 16व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1730 मध्ये गौतमी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्या अस्तित्वात असलेलं मंदिर त्यांनीच बांधलेलं. त्यानंतर 18व्या शतकामध्येच अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला. मात्र त्यांनी मंदिराची रचना बदलली नाही. 1960 मध्ये या मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. सत्यम शिवम सुंदरम या श्रावण सोमवार विशेष कार्यक्रमानिमित्त आज आपण या मंदिराचा सांस्कृतिक धार्मिक आणि ऐतिहासिक आढावा घेणार आहोत. औरंगाबाद हे ऐतिहासिक तसंच धार्मिक विविधतेने नटलेले शहर आहे. औरंगाबादपासून अगदी 32 किमी अंतरावर महादेवाचं घृष्णेश्वराचं 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि याच ज्योतिर्लिंगाचं आपण श्रावण महिन्यानिमित्ताने दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. चला तर मग जाऊया घृष्णेश्वराला. हिंदू धर्मात श्रावण महिना विशेष पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये महादेवाच्या पूजेला सर्वाधिक महत्व असतं. त्यामुळे शिवभक्त विविध ठिकाणच्या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला जातात. वेरूळचं घृष्णेश्वर हे 12वं आणि महाराष्ट्रातलं 5वं ज्योतिर्लिंग आहे. मोठ्या संख्येनं शिवभक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात. आता आपले जे ज्योतिर्लिंग आहे याचं महत्त्व म्हणजे 12 ज्योतिर्लिंगपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. आता शेवटचंच का, 5000 वर्षापूर्वी शंकराचार्य आद्य शंकराचार्य यांनी जो श्लोक लिहिलेला आहे 12 ज्योतिर्लिंगामध्ये तो घृष्णेश्वरांचे शिवालय ह्या गावाचं नाव पहिले शिवालय होतं. ज्योतिर्लिंगाचा जो श्लोक आपण जर बघितला तर प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं नाव आणि त्या गावाचं नाव हे त्यांनी जोडलेलं आहे. तर 5000 वर्षापूर्वी ह्या गावाचं नाव शिवालय. या ज्योतिर्लिंगाचं महत्त्व असं आहे की कैलास जे आहे त्या कैलासाला तुम्ही जरी नाही गेले आणि 11ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन नाही घेतलं आणि फक्त जर 12व्या ज्योतिर्लिंगाचं जरी दर्शन घेतलं तरी तुमची यात्रा ही पूर्णत्व होते. त्याचं कारण असं आहे की कैलासा दपेदवंद्यम शिवायाचे शिवस्य सह्याद्री संसम तीर्थम तज्जानाही शिवालयम. शिवालय तीर्थ आणि शिवालय ज्योतिर्लिंग हे कैलास नासाहून श्रेष्ठतम आहे असं शिवपुराणातला 112वा श्लोक आहे. तसंच पद्मपुराणामध्ये भगवान शंकराने स्वतःच्या मुखाने म्हटलेलं आहे की दिवा वसामी सर्वत्र रात्रोचैव शिवालय. दिवसा मी सर्वव्यापी आहे, रात्री 12 घंटे भगवंत प्रत्यक्ष मुकामाला शिवालयातच असतात. म्हणून या ज्योतिर्लिंगाचं नाव कर्तयुगे शिवालय. शिव म्हणजे भगवंत आणि आलय म्हणजे त्याचं घर जिथं आहे, त्याच नावाने तो कर्तयुगामध्ये प्रगट झालेला आहे. देशात फक्त 2च ज्योतिर्लिंग पूर्वमुखी आहेत. त्यापैकी एक उज्जैनचं महाकाल आणि दुसरं वेरूळचं घृष्णेश्वर. उरलेल्या सर्व 10 ज्योतिर्लिंगांचं पाणी उत्तरेला जातं. उज्जैन आणि घृष्णेश्वराचं पाणी मात्र पूर्वेला जातं. त्यामुळे हे मंदिर विशेष महत्त्वपूर्ण मानलं जातं. आता 12 ज्योतिर्लिंगामध्ये 10 ज्योतिर्लिंग असे आहेत की त्यांचं अभिषेकाचं जे पाणी आहे नॉर्थ साईडला म्हणजे उत्तराभिमुख आहे. आता उत्तरेलाच का, तर उत्तरेला आहे शंकराचं निवासस्थान कैलास. म्हणून हे 10ही ज्योतिर्लिंगाचं अभिषेकाचं पाणी जे आहे ते उत्तरेला जातं. आणि 2च ज्योतिर्लिंग आहेत, एक महाकाल उज्जैनींचे महाकाल मध्य प्रदेशमधलं आणि घृष्णेश्वरांचे शिवालय हे 12वं ज्योतिर्लिंग. या 2 ज्योतिर्लिंगाचं पाणी हे पूर्वेला जातं. आता हे महाकाल हे 3 नंबरचं ज्योतिर्लिंग आहे आणि ते जगाच्या नाभिस्थानी आहे. म्हणजे जिथून आपली उत्पत्ती होते ते नाभिस्थान, तिथं पण एक पूर्वाभिमुख ज्योतिर्लिंग आहे आणि घृष्णेश्वर हे सुद्धा ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख. श्रावण महिना सुरू झाला या निमित्ताने घृष्णेश्वर मंदिरामध्ये भक्तांची गर्दी वाढते. तुम्ही पाहू शकता हे जे मंदिर आहे कशा पद्धतीने बांधलेलं आहे. 1991 साली
अहिल्यादेवी होळकरने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. वरतून जर पाहिलं तर या मंदिरावर अतिशय सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे आणि त्यामध्ये विविध देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. खाली दगडी बांधकाम केलं आहे. या बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे जी वेरू लेणी आहे, वेरू लेणी म्हणजे कैलास लेणी आहे, त्या कैलासलेणीचाच दगड या ठिकाणी वापरलेला आहे. एकंदरीत हे जे मंदिर आहे 12वा ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे आणि त्यामुळे देशभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवभक्त येतात आणि आपली मागणी घालतात. कॅमेरापर्सन अप्पासाहेब मोरकर, सर अशोक कारके, JM न्यूज, औरंगाबाद. पहाटे 4 वाजता घृष्णेश्वराची पूजा केली जाते. त्यावेळी घृष्णेश्वराला पंचामृतांना आंघोळ घातली जाते. त्यानंतर सुगंधी अत्तर, चंदन, भस्म, गुलाल, बेल, फूल वाहिले जातात. सर्व पूजेची विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना पुरुषांना अंगावर शर्ट अथवा सदरा घालता येत नाही, तर स्त्रियांना ओल्या कपड्यांना प्रवेश दिला जातो. हे ज्योतिर्लिंगाची जी वाहिनी आहे ती पूर्वाभिमुख आहे, म्हणजे पूर्व दिशेकडे आहे. म्हणून भाविकांना ज्यावेळेस दर्शन घेतात तर त्यांना इथं पूर्णत्व व्हावं, म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातली जी उच्चतम अवस्था आहे ती या ज्योतिर्लिंगाला पूर्ण होते. घृष्णाबाईनं महादेवाकडे मागणी केल्यानंतर या ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाल्याची कथा पुराणांमध्ये सांगितली जाते. घृष्णेश्वराला घृष्णेश्वर आणि धुमेश्वर ही इतर दोन नावंही आहेत. याचं नाव कृतयुगामध्ये शिवालय होतं, त्रेतायुगामध्ये शिवहा, द्वापारे कुंकुमेश्वर, कलो घृष्णेश्वरहा. कलीमध्ये याचं नाव घृष्णेश्वर आहे. सुधर्मा ब्राह्मण नाची धर्मपत्नी सुदेहा, सुदेहाला पुत्रसंतान नव्हतं म्हणून पुनर्विवाह घृष्णाशी करावा असा तिला त्यांना दृष्टांत झाला. त्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी पुनर्विवाह केला. पुनर्विवाह केल्यानंतर त्याला शिवदत्त नामक पुत्र प्राप्त झाला. तसेच घृष्णा ही अतिशय उच्च साध्वी असल्यामुळे 1008 पार्थिवलिंग तयार करून ते सरोवरामध्ये विसर्जन करायचं असा तिचा नित्यनियम होता. त्या नित्यनियमामुळे 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भगवान प्रगटीकरण झाले आणि भगवंताने विचारलं तुला काय लागतं. तिनं एकच सांगितलं की जोपर्यंत सूर्यचंद्र या पृथ्वी तलावरती आहे तोपर्यंत माझ्या नावाने सकल मणिच्छित कामनापूर्तीसाठी इथं प्रगटीकरण व्हा. म्हणून कलियुगामध्ये घृष्णाबाईनं घृष्णेश्वर हे द्वादश ज्योतिर्लिंग प्रगटीकरण केलेलं आहे. घृष्णेश्वराजवळ 1 किलोमीटर अंतराच्या आत जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्या आहेत. जवळपास महादेवाचंच रूप मानल्या जाणाऱ्या भद्रा मारुतीचं मंदिर आहे. या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांमुळे देशभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्त इथे येत असतात. अशाच काही भाविकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. घृष्णेश्वर मंदिरामध्ये देशभरातून शिवभक्त येतात. आपण त्यांना विचारू की ते कुठून आलेत आणि त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत. मला सांगा सर, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय सगळं घातलं? मी वैजापूर तालुक्यातल्या बोरसर गावून आलो आहे आणि मी घृष्णेश्वराला दरवर्षीप्रमाणे येतो आहे आणि ह्या देवावर माझी इतकी श्रद्धा आहे की मी अमरनाथसुद्धा मी 8 वेळेस केलेला आहे, 8 वेळेस केलेला आहे. अमरनाथ केल्यानंतर मी दरवर्षी घृष्णेश्वराला येऊन दर्शन करतो आणि मी देवाला साकडं घालू इच्छितो की देवा, आमच्या औरंगाबाद जिल्ह्यावर जे संकट आलं आहे, दुष्काळाचं जे सावट आलं आहे, हे सावट कायमचं दूर झालं पाहिजे आणि आमचा शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी मी ह्या देवाकडे साकडं घालण्यासाठी आलेलो आहे. श्रावण महिना सुरू हो चुका है, आप कहाँ से आए हो? MP से आए हैं हम, शिवपुरी डिस्ट्रिक्ट पिछोर से. और यहाँ आके काफ़ी अच्छा लगा. भोलेनाथ के दर्शन करने आए थे, हो गए हैं. उनका आशीर्वाद सदा पूरे देश पे बना रहे, भारत माता की जय हमेशा होती रहे, ऐसा हम प्रभु से आशीर्वाद चाहते हैं. तुम्ही कुठून आला आहात आणि श्रावण महिना सुरू झालेला आहे, तुम्ही काय मागणं मागितलं आहे, काय साकडं घातलेलं आहे? आम्ही मराठवाड्याचा प्रवेशद्वार असलेला वैजापूर तालुक्यातून आलो आहे. वैजापूर तालुक्याचे आम्ही सर्व रहिवासी आहोत आणि घृष्णेश्वराला
पूर्ण मराठवाड्यात नाही पण महाराष्ट्रातून जनता येते, भाविक येतात, तसे आम्ही पण भाविक आहोत. शिवाला आम्ही ही मागणी केली आहे की मराठवाडा असलेला दुष्काळ, हे दुष्काळ कायमस्वरूपीचा दूर हो अशी घृष्णेश्वराल चरणी आम्ही प्रार्थना केली आहे. शिवाला मागणी केली का जास्तीत जास्त प्रमाणात पाऊस यावं. तुम्ही कुठून आलात आणि तुमचे शिवभक्त म्हणून काय भावना आहेत? आम्ही वैजापूरहून आलो. वैजापूरहून आल्या कारणानं फक्त एकच मागणं शिवभक्त शिव महादेवांकडे आमची आहे का आज खरोखर शेतकरी खूप दुखावला आहे, फक्त या शेतकऱ्याला कुठंतरी सुख भेटावं याच अपेक्षेनं आम्ही फक्त मागणी केली का ही जो दुष्काळ आहे हा दुष्काळातून शेतकरी वरपडून निघला आहे, शेतकऱ्याला फक्त भरपूर पाऊस पडून दे आणि या दुःखातून सावर, हे सगळं आम्ही महादेवाला घातलं. एका अर्थानं घृष्णेश्वर मंदिर ही पर्यटक भाविकांसाठी पर्वणीच आहे. एकाच वेळी धार्मिक समाधान मिळतं आणि सांस्कृतिक समृद्धीही अनुभवायला मिळते. देशात 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. महादेवाच्या या 12व्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी 18व्या शतकात केल्याचं सांगितलं जातं. त्यापूर्वी 1730 मध्ये म्हणजे 18व्या शतकाच्या पहिल्या पूर्वार्धातच अहिल्यादेवी होळकर यांच्या सासूबाई गौतमीबाई यांनीही या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यांच्या आदेशानुसारच अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. महादेवाचं हे शेवटचं ज्योतिर्लिंग असल्यानं याला इतकं महत्त्व देण्यात आलेलं होतं. हे जे मंदिर आहे हे अहिल्याबाई होळकर इंदोरच्या महाराणी यांनी 1791 त्यांच्या सासूबाई गौतमाबाई यांच्या आदेशानुसार याचा जीर्णोद्धार केलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी देशभरातून आणि परिसरातलेही शिवभक्त मोठ्या संख्येनं इथे येत असतात. पहाटे 5 पासूनच भाविक दर्शनासाठी रांगा लावतात, त्यामुळे श्रावण महिन्यात शनिवारी आणि सोमवारी भक्तांची खूप गर्दी असते. बीडवरून आलेल्या शिवभक्तांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. श्रावण महिन्यानिमित्त घृष्णेश्वरामध्ये देशभरातून शिवभक्त येतात, दर्शन घेतात. तसेच काही शिवभक्त आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारतो कुठून आलेत आणि त्यांनी नेमकं काय साकडं घातलं आहे. मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि तुमच्या नेमके काय साकडं घातलेलं आहे? साकडं म्हणजे आम्ही दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आम्ही घृष्णेश्वर मंदिराला आणि भद्रमारुतीला आणि दर्शन म्हणजे दरवर्षी येत असतो. आम्ही गेवरा येथून आलो आम्ही बीड जिल्हा. तर साकडं म्हणजे हेच मागणं की पाऊस पाणी दरवर्षी कमी असतं आपल्याकडं, तर महादेवाच्या मंदिरातून आपण हे साकडं घालतो की भरपूर पाऊस पडू दे, शेतकऱ्यांसाठी खूप गरज आहे ती आज पावसाची. त्यामुळं श्रावण महिना सुरू झाला आहे, तुम्ही या ठिकाणी दर्शनाला आलात, महादेवाकडे काय मागितलं आहे? महादेवाकडे मागणी हीच आहे की माझा शेतकरी राजा सुखी राहिला पाहिजे, पाणी पाऊस चांगलं पडलं पाहिजे. पाणी पावसाच्या जीवावर शेतकऱ्याला जगवतो आहे आणि आम्ही खूप 15 वर्षापासून इथं येत होतो आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक 12वं ज्योतिर्लिंग आहे आणि श्रद्धा मोठी असल्यामुळं इथं येतो भेटीला. तुम्ही कुठून आला आहात? गेवरा तालुका. पाऊस पडावा यासाठी आम्ही मागणं घालतो आणि 7 वर्षापासून येतो. सदैव भणंगावस्थेत राहणारा, कोणत्याही वैभवाचा मोह न ठेवणारा महादेव हा सर्वसामान्यांचा देव मानला जातो, त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये सर्वसामान्य अधिक असल्याचं दिसतं. घृष्णेश्वर मंदिरासमोर जे एक शिवालय तीर्थ उभारलेलं आहे, त्याचं नेमकं वैशिष्ट्य काय? अतिशय सुंदर असं शिवालय तीर्थ. आपण पुजाऱ्यांना विचारूया की नेमकं या तीर्थाचं वैशिष्ट्य काय? सर मला सांगा या तीर्थाचं नेमकं वैशिष्ट्य काय? श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून 1/2 किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेला अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेलं हे शिवालय तीर्थ आहे. लाल पाषाणामध्ये या पूर्ण तीर्थाचं हे जे आहे बांधकाम झालेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थ 8 अष्टतीर्थ इथे ब्रह्मदेवाने उत्पन्न केले अशी मान्यता आहे. या तीर्थामध्ये पूर्ण पायऱ्या खालपर्यंत उतरत जातात आणि खाली 3 फूट बाय 3 फूटचा चौकोन असेपर्यंत अशा या पायऱ्या खाली उतरत गेलेल्या आहे. खाली शिवाची म्हणजे महादेवाची पिंड आहे, नंदी आहे, अशा प्रकारचं हे शिवालय तीर्थ बांधण्यात आलेलं आहे. या तीर्थाचा पाण्याचं काय महत्त्व आहे? हे पाणीच नेमकं महादेवाला का विसर्जित केलं जातं? असं समजण्यात आलेलं आहे की या इथे भरपूर्वी
जो एल नावाचा राजा होता त्याच्यापासून त्या गावाचं नाव एलोरा असं पडलेलं आहे. तर त्यांच्या त्यांना त्वचारोग झालेला होता. तर त्यांनी शिवाची प्रार्थना करून तपश्चर्या केली आणि शिवाने इथे स्वतः प्रगट होऊन आपला त्रिशूळ जमिनीमध्ये मारला. त्याच्यातून जे पाणी निर्माण झालं त्या ते या शिवालयाचं तीर्थ म्हणून मानलं जातं. आणि त्या राजाने आपल्या शरीराला ते पाणी लावल्यानंतर त्यांचा त्वचारोग आणि वगैरे सर्व कृमी कीटक वगैरे त्यांचं त्याच्यातून दोष निवारण झाला होता. आणि श्रावण मासामध्ये भाविक लोक इथून पाणी भरून श्री कृष्णेश्वराला अर्पण करतात आणि त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन कामकाजाला सुरुवात करतात. हम लोग सूरत से आए हैं और हम लोग सावन महीना में शिव बाबा से मिलने आए हैं. ये शांति धाम है. यहाँ पे शंकर भगवान खुद आए थे, प्रकट हुए थे, ऐसी हमारी हिंदू धर्म की मान्यता है. तो हम उनके दर्शन करने आए हैं, उनका यहाँ पे आशीर्वाद लेने आए हैं. मारवा ज्योतिर्लिंग है इसीलिए हम लोग. अभी आप यहाँ पे कुंड में खड़े हैं, आपने यहाँ पे क्या नहाया है और भगवान से क्या प्रार्थना की है? यहाँ से ऐसे माना जाता है कि कुंड में नहाने से आपके जो भी रोग है वो दूर हो जाते हैं. तो हम लोग यही सोच के आए कि हमारे भी मन में या हमारे बाहर या अंदर के जो भी रोग है वो मिट जाए, ये सोच के आए हैं. तो हम लोगों ने यहाँ पे स्नान किया. अच्छा, बहुत अच्छा माहौल है यहाँ पे, सबको आना चाहिए पवित्र श्रावण. घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी हाकेच्या अंतरावर अहिल्यादेवी होळकर यांनी शिवतीर्थ उभारलंय. या शिवतीर्थाचं वैशिष्ट्य म्हणजे इथलं पाणी पहिल्यांदा महादेवाला अर्पण केलं जातं, त्यानंतर ते पाणी इतर देवी देवतांना अर्पण केलं जातं. या शिवतीर्थात 8 मंदिरं बांधण्यात आलेली आहेत. याचं काय महत्व आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. घृष्णेश्वर मंदिरापासून अगदी हकेच्या अंतरावर अहिल्यादेव होळकर यांनी 1691 हे शिवालय तीर्थ उभारलं. तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने अतिशय सुंदर असं तीर्थ उभारले. जवळपास 1 एकरचा हा पूर्ण घेर आहे आणि ह्या 1 एकरच्या घेरामध्ये हे तीर्थ उभारलेलं आहे. पूर्ण पायऱ्या ज्या आहेत त्या 1 एकरच्या घेरापासून खाली 3x3 आणण्यापर्यंत हे तीर्थ बांधलेलं आहे. त्यानंतर खाली एक महादेवाची मूर्ती आहे असं सांगितलं जातं. या तीर्थामध्ये 8 तीर्थ बांधलेले आहेत. गया तीर्थ, विशाल तीर्थ आणि विराज तीर्थ असे विविध देशभरातील जे महत्त्वाचे तीर्थस्थळ आहेत या ठिकाणी बांधलेले आहेत. ह्या तीर्थाचं वैशिष्ट्य असं म्हणजे या ठिकाणी भक्त येतात, पाणी घेतात आणि तेच पाणी पहिलं महादेवाला विसर्जित केलं आणि त्यानंतर ते पाणी गावात जाऊन आपल्या विविध देवी देवतांना अर्पित केलं जातं. 12 ज्योतिर्लिंग आपल्या भारतात विविध ठिकाणी आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 5 आहेत. महाराष्ट्र म्हणजे मोठं राष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. आपल्या वाटेला सगळ्यात जास्त ज्योतिर्लिंग आलेले आहेत म्हणून भाविकांचा कायम इथं ओघ चालू असतो. त्यामध्ये वेरूळची कैलास लेणी ही सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे. कैलास लेणी म्हणजे वरून खोदलेली लेणी आहे, जे टॉप टू बॉटम खोदलेलं जे अनोखं एक विश्वातलं अद्भुत स्थान असं कैलास लेणी आहे आणि त्याच्या समीपच हे ज्योतिर्लिंग आहे. देशभरातील जे 8 तीर्थ आहेत ते सर्व या ठिकाणी बांधलेले आहेत. गया, विशाल, विराज हे तीर्थ इथे दिसतात. इथल्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कारके यांनी. शिवसेवा संस्थान हर साल एक ज्योतिर्लिंग में कथा कराती है. अब की बार 7वां ज्योतिर्लिंग घुस्मेश्वर है. सौराष्ट्र में सोमनाथ में कथा हुई, मल्लिकार्जुन में कथा हुई और उज्जैन महाकाल में कथा हुई. अब की बार हमारा नंबर घुस्मेश्वर आया है. घुस्मेश्वराय देवाय देवाधिपते नमः, महादेवाय धीमहि. घुस्मा ने यहाँ प्रकट करके भगवान को कलिकाल का ध्यान दिया, इसलिए कलिकाल में प्रत्यक्ष भगवान इसे सैन काशी कहते हैं. महारानी अहिल्याबाई होळकर ने 1700 में इस मंदिर का दिव्य निर्माण करवाया और ऐसा सुंदर भगवान का सैन काशी है. भगवान उड़ते बनारस में हैं पर सैन करने के लिए नित्य यहीं आते हैं, इसलिए हम लोग सैन काशी आए हुए हैं. और बहुत बहुत हमारा 800-900 लोगों का ऐसे हजारों लोग आते हैं, ग्रुप है, और आकर के हम लोग हर साल किसी न किसी ज्योतिर्लिंग में दिव्य कथा करते हैं. आप कहाँ से आए हो और आपका क्या प्रोग्राम क्या है? हमारी शिव सेवा संस्था कलकत्ता से है और मैं 12 ज्योतिर्लिंग करना है. 7वीं ज्योतिर्लिंग हमारी कथा है शिव पुराण, शाम को राम कथा. आप कहाँ से आए हो, आपके साथ कौन कौन लोग हैं और आपका क्या प्रोग्राम रहने वाला है? देखिए, हम वृंदावन से आए जिसमें श्री शिव महापुराण के जो सामूहिक मूल पाठ है, वैदिक वेदांग का जो शिव महापुराण है उसका सभी पाठ करेंगे. और हमारे पूरे भारत में जितनी भी जनमानस है सबके कल्याण के लिए, सबकी रक्षा के लिए ये यज्ञ आरम्भ हो रहा है. आज से आरम्भ हो जाएगा और 7 दिन तक ये यज्ञ चलेगा. बड़े आनंदपूर्वक सभी महाराष्ट्र की जितनी भी जनता है
सबसे निवेदन है कि आप इसको दर्शन करिए और जितने भी कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग के जितने भी यहाँ समस्त ग्रामवासी हैं सब आकर के कथा श्रवण करें और इस यज्ञ का आनंद प्राप्त करें। अभी श्रावण महीना चल रहा है, इसमें शिव शंकर का क्या महत्व होता है आप बताइए। देखिए, श्रावण के महीना में शंकर जी की उपासना करने से शिव जी बहुत प्रसन्न होते हैं, क्योंकि ये श्रावण का महीना शंकर जी के लिए ही बनाया गया है, जिसमें सोमवार के दिन, शिवरात्रि के दिन दिन में और प्रदोष के दिवस में शंकर जी का रुद्राभिषेक होता है। घृष्णेश्वर हे महादेवाचं 12वं ज्योतिर्लिंग असल्यानं इथं पूजा करायला भाविकांमध्ये विशेष महत्व आहे। घृष्णेश्वरापासून अगदी हाकेच्या अंतरावर वेरूळच्या कैलास लेण्यात यामध्ये प्राचीन धर्म आणि शिवाचं दर्शन घडतं।